सावरकरांनी या देशाला दिशा दिलेली आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन दिलेला आहे, आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरचा धंदे जर पाळणार असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार करताना पुरोगामी आणि विज्ञानवाद याला आधार, त्याचा एक महत्त्वाचा संदर्भ दिला. म्हणजे भारतीय जनता पक्ष असं म्हणतंय की गाय ही गोमाता, सावरकरांचे मानणे गाय हा उपयुक्त पशु आहे आणि जर त्या गाय दूध देण्याची थांबली तर मग त्या गायीचं गोमांस खायला हरकत नाही, हा सावरकरांचा विचार होता. हा भाजपला मान्य आहे का? आणि असे अनेक विचार आहेत हिंदुत्वाच्या बाबतीत. सावरकरांनी शेंडी जानवरांचं हिंदुत्व जे बाळासाहेबांनी पण स्वीकारलं नाही, सावरकरांनी सावरकर जे ठेवलं आहे सावरकर ज्यांना दाढी हा वाढवलेली आवडत नाही, मग आता शिंदे दाढी कापणार आहेत का? सावरकरांनी सांगितलं होतं की दाढी वगैरे वाढवणं आपलं धर्म बस, कोणी वाढव व्यवस्थित राहायचं प्रत्येक. मग आता इथला शिंदे वगैरे जे सगळे जे डॉक्टर मिंधे वगैरे लोक आहेत ते गुळगुळीत दाढी करून फिरणार आहेत का सावरकरांच्या यात्रेमध्ये? अजून लोकांसमोर हे प्रश्न आहेत की तुम्ही सावरकरांची गौरव म्हणजे सावरकरांची विचार यात्रा काढली, तुम्ही सावरकरांचे साहित्य वाचलंय का? आधी मुंडे गटाने सावरकर साहित्याचं पारायण करावं, बसावं, सावरकरांचं सगळं साहित्य वाचावं. अगदी त्यांनी वदनलाल धनराज त्या संदर्भात लिखाण केलेलं आहे ब्रिटनमध्ये. त्यानंतर मॉर्गन गोर्खीचं जे त्यांनी साहित्य इंग्रजीतून मराठीत केलेलं आहे, सहा सोनेरी पाना असतो जन्मठी पाहतो इतर विज्ञानमध्ये लिखाण असेल, हे सगळं लिखाण एकदा डॉक्टर मेघे आणि त्यांच्या 40 लोकांनी त्याचं लक्ष पारायण करावं आणि मग त्यांनी सावरकर यात्रा करावी. आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा सावरकर विचाराचं पारायण करण्याची गरज आहे. उगाच काहीतरी आम्ही सावरकरवादी, आम्ही सावर तुम्ही सावरकरवादी असूच शकत नाही.